अखेर तलावातील आंदोलनाची शासनाने घेतली दखल धाड येथील करडी धरणात सकाळपासूनच सुरू होते आंदोलन बुलडाणा तालुक्यातील धाड या गावाशेजारी करडी धरण आहे या धरणाच्या बुडीतक क्षेत्रात पंधरा एकरवरील जमीन धाड गावातील भूमाफियांनी विक्री करीत अतिक्रमण केले आहे त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढली की सरळ धाडगावात पाणी शिरते त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे हे अतिक्रमण हटवावे ही मागणी गेल्या चार वर्षांपासून प्रहार संघटना करीत आहे मात्र याकडे जिल्हा प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचं स्पष्ट झालं आहे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मंत्री बच्चू कडू यांनी दखल घेत जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला असून धरणातील अतिक्रमण तात्काळ काढावे अशी मागणी केली आहे गर्डी धरणात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच आमरण उपोषण जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करून अतिक्रमण आश्वासन देत नाहीत तोपर्यंत धरणातील उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा प्रहार संघटनेने घेतला होता त्यावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली असून या गावातील अतिक्रमण पाठवण्यासंदर्भात जिगाव प्रकल्प पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले आहे आणि या आश्वासनाने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे परिसरातील शेती सुजलाम सुफलम व्हावी यासाठी तत्कालीन मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांनी या करडी संग्राग तलावाची निर्मिती केलेली आहे या धरणाच्या निर्मिती निर्मितीनंतर जवळपास तीस गावांना पाणीपुरवठाचा सुलभ झालाच हजारो एकर शेतजमीन या खाली आलेली त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली मात्र गेल्या काही वर्षांपासून परिसरातील भूमाप यांनी या बुडीद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं केलेल्या अतिक्रमणामुळं धरणाची जी साठण क्षमता आहे पाण्याची ती अत्यंत कमी झाली आणि पावसाळ्यात पाणी समोरनं जाता हे गावाच्या दिशेने घुसून आलं त्यामुळे बऱ्या बरे, बऱ्याच वेळा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे वारंवार विनंती केली निवेदनं दिले आंदोलनाचे इशारे दिले मात्र गेंड्याची कातडी असलेल्या प्रशा या प्रशासनानं या आमच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं त्यामुळे नाईलाज असतो आम्हाला नऊ जानेवारीच्या रात्री साडेबारा वाजता या ठिकाणी आमरण उपचाराला बसावं लागलं आज सायंकाळपर्यंत प्रशासनानं संदर्भात ठोस भूमिका घेतली तर ठीक नाही तर संध्याकाळी पाच वाजता वाजतानंतर आम्ही याच धरणात जलसमाधी घेणार आहोत या धरणामध्ये अतिक्रमण करताना अतिक्रमणधारकांनी जवळपास या धरणामध्ये हजार पाच हजारच्या बराचशा वर हे उत्का अवैध उत्खनन करून या ठिकाणी भरती केलेली आहे त्या सुद्धा आम्ही तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन होऊनसुद्धा तालुका प्रशासन तहसीलदार किंवा कोणताही अधिकारी त्याच्यावर काय कार काहीच कारवाई करायला तयार होत नाही याचा अर्थ कुठंतरी अर्थपूर्ण व्यवहार यांचे काहीतरी झालेले आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत गावकऱ्यांचे निवेदन त्यांना प्राप्त आहे परंतु याच्यावर कारवाई का होत नाही हा सर्वात महत्त्वाचा आमचा प्रश्न आहे जोपर्यंत त्या प तो प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंतही हा उपोषण याच प्रकार चालू राहणार आहे